आज मी तुम्हाला हे समज दिसतं, तुम्हाला हेल्मेट, ही बॉटल कसं काढायचं हे शिकवणार. मागच्याला तुम्हाला एक दाखवलेला व्हिडिओ, त्याच्यामध्ये असं इमॅजिन करायचं की आपण एका बॉक्समध्ये आपण एक कार करतो, कार ही पण एका बॉटल बॉक्समध्ये असेल. मी तुम्हाला दाखवतो थोडंसं त्याच्यावरती. हा साधा स्केच पेपर आहे, एकदम पातळ. तुम्ही याच्यासाठी झेरॉक्सचा पेपर पण घेऊ शकता, अगदी महाग पेपर घेण्याची गरज नाही आहे, अगदी झेरॉक्सचा पेपर घ्यायचा किंवा घरी पडलेला असेल कुठचाही पेपर असा. मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही, प्रयत्न करा. पहिल्यांदा एक असं इमॅजिन करत की आपण एक स्कल्पचर बनवू पेपर. तुम्हाला आवाज येतील काय काही? बरेचसे आता ऍम्ब्युलन्स आवाज येतोय, कावळा खाव खाव करतोय, जस्ट इग्नोर दे, इग्नोर दॅट साऊंड. दुपारचे 12 वाजले, कधी सायकलिंग करताना हेल्मेट हे घालणं जरुरी आहे, मस्त आहे. लहान मुलं शाळेत जातात, काही काही मुलं शाळेत जातात ते शाळेत जाताना हेल्मेट घालून जातात, काही जण विसरतात, पण हेल्मेट हे घालणं खूप गरजेचं आहे. मराठीत त्याला शिरस्त्राण अजूनही पाऊस आलेला नाहीये. काल परवा पाऊस पडून गेला जोरदार, पावसात भिजलो पण मी, आणि आज पाऊस काय.
आतापर्यंत ही स्टेज झाली. पहिल्यांदा थोड्या थोड्या गाईडलाईन काढून घ्यायच्या हळूहळू. काय पहिल्यांदा थोड्या थोड्या गाईडलाईन काढून घ्यायच्या हळू पेन्सिलने आणि मग ते डार्क करायचं. व्हिडिओ बनवतो रे मी. हा मग याच पेन्सिलने हळूहळू ना डार्क करायचे जे पार्ट तुम्हाला डार्क वाटतात करेक्ट वाटतात. Thank you.
माझी चूक झाली आहे काही तर मी थोडस खोडतोय हे परत चालू वर्चस्कच्छस हे ठीक आहे हा एक वेगळा पार्ट आहे आणि हा एक प्लास्टिकचा पार्ट आहे एक हेल्मेटला आहे तो मी नंतर दाखवेन व्हिडिओ पूर्ण झाल्यावर छोटा त्याचा शॅडो करायचा असं शॅडो एकदम लास्टला करायचं त्याच्यावर एक लेटिंग दिसतंय ते पण थोडस मी ट्राय करतो आता XMR असं
आता मी तुम्हाला हेल्मेट दाखवतो. हा त्याचा दुसरा पार्ट आणि शाळेत जाणाऱ्या मुलांनी एवढं एक्सपेन्सिव्ह हेल्मेट घेण्याची गरज नाही आहे. साधं स्केटिंगचं मिळतं, ते घातलं तरी उत्तम. थँक्यू. माझ्या लाईफ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक केलं, शेअर करा. थँक्यू.